नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बहुपदी या घटकामध्ये कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो आणि बहुपदी हा घटक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी किती महत्त्वाचा आहे ते आपण आजच्या या व्हिडिओतून आणि या घटकातून अभ्यासणार आहोत. तर सुरुवातीलाच बहुपदी म्हणजे काय, ज्या राशीमध्ये अनेक पद असतात तिला बहुपद राशी असे म्हणतात. तर त्या बहुपदीमध्ये अनेक पद असतात म्हणजे काय, एक्स वर्ग अधिक दोन एक्स अधिक चार अशा प्रकारची जी राशी आहे की ज्याच्यामध्ये अनेक पद आहेत त्याला बहुपद राशी असे म्हणतात. बहुपद राशीमध्ये एकपदी द्विपदी त्रिपदी यांचा समावेश होतो, स्थिर पदी पण आहे. बहुपदीमध्ये एकच पद असेल तर त्याला एकपदी असे म्हणतात. दोन पद असतील एकपदी पाच एक्स पाच आणि द्विपदी कशाला म्हणतात, तर ज्यामध्ये दोन पद असतात, दोन पद म्हणजे पाच वाय अधिक सात हे दोन पद आहे, याच्यामध्ये बेरीज किंवा वजाबाकी ही क्रिया असते त्याला द्विपदी. त्रिपदी समजा हे पदामध्ये अजून एखादं पद मिळवलं आपण सात एम, तर ही त्रिपदी राशी झाली. म्हणजे याच्यात एक दोन तीन पद आलेले आहेत, त्याच्यात दोन गुणम चिन्ह आलेले आहेत. बेरीज किंवा वजा बाकीचे चिन्ह जास्त येतील तेवढे त्याच्यात पद वाढतात. तर अशा प्रकारच्या राशींना एकपदी द्विपदी त्रिपदी बहुपदी असे नाव आहेत. त्यानंतर या बहुपदीचे चल आणि सहगुणक कशाला म्हणतात ते आपण पाहूया. सात एम वर्ग ह्यामध्ये सात सहगुणक आहे आणि यम हे चल पद आहे. म्हणजे सहगुणक कोणता आणि चल कोणतं हे तुम्हाला आता समजलं असेल. याला वजा चिन्ह असेल तर सहगुणक वजा सहा. त्यानंतर या बहुपद राशीची बेरीज वजाबाकी क्रिया करावी लागते, तर ती आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. बहुपदींची बेरीज वजाबाकी कशी करायची ती, तर बहुपदीची बेरीज वजाबाकी करताना स्वरूप पदांची बेरीज वजाबाकी करतात. बेरजेचे नियम वजाबाकीचे नियम वेगवेगळे असतात, चिन्हांचे नियम वेगळे असतात, ते पण आपण या पाठातून अभ्यासणार आहोत. त्यानंतर बहुपदींचा गुणाकार आणि भागाकार कसा करायचा ते पण आपण या धड्यातून पाठातून पाहणार आहोत. बहुपदींचा गुणाकार, त्यानंतर बहुपदींची कोटी कशी ठरवायची, तर त्या कोटी विषयी माहिती आपण पाहणार आहोत. कारण कोटी हा यातला महत्वाचा घटक आहे परीक्षेला, त्यावर ज्या हमकाश एक प्रश्न विचारलेला असतो. त्यानंतर बहुपदीचे सहगुणक कसे काढायचे ते पण आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. म्हणजे एकंदरीतच हा घटक शिष्यवृत्ती परीक्षेला खूपच महत्वाचा आहे ते आपण पाहणार आहोत. तर शिष्यवृत्तीला हा घटक अभ्यासण्यासाठी तुम्हाला कमीत कमी दोन प्रश्न आणि जास्तीत जास्त तीन प्रश्न या बहुपदी या घटकावर विचारलेले असतात. शिष्यवृत्ती परीक्षेला तुम्हाला त्याचा निश्चितच फायदा होईल. तर चला मग आपण सुरू करूया बहुपदी.